आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट टू मधील पायथागोरस थेरम हे चॅप्टर पाहू। आता या पायथागोरस थेरम हे चॅप्टर परीक्षेला 7 गुणांसाठी आहे। आता या चॅप्टरमध्ये आपल्या सगळ्यात पहिल्यांदा पायथागोरसचं नाव आपण ऐकलेलंच आहे, म्हणजे आपण पायथागोरसचं थेरम 6वी 7वी 8वी पासून शिकत आलो आहे, फक्त त्याचं प्रूफ आपण पाहिलेलं नाही। त्याचं प्रूफ आपल्याला यावर्षी पाहायचंय, काय आपण पायथागोरस थेरम सगळ्यांना माहित आहे, तरी एकदा बघू। पायथागोरस इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स। म्हणजे एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, असं या पायथागोरस थेरमचं म्हणणं आहे। म्हणजे सपोज हा एक राईट अँगल ट्रायंगल काढला, हा ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी हा कोणत्या प्रकारचा राईट अँगल ट्रायंगल आहे। पायथागोरस थेरम काय म्हणजे इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस, स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस। आता बऱ्याच लोकांची अडचण आहे हायपोटेनस, मग लक्षात ठेवायचं की हा राईट अँगल आहे, या राईट अँगलची समोरची साईड म्हणजे हायपोटेनस, राईट अँगलची अपोजिट साईड म्हणजे कोणती हायपोटेनस, म्हणजे ही झाली हायपोटेनस। आणि इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड। मग आपल्याला कसं लिहिता येईल, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर हायपोटेनस, हायपोटेनस कोणती आहे ए सी, ए सी स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स मीन्स ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अँड दिस इज पायथागोरस थेरम। हे आपण बऱ्याच आज 7वी 8वी पासून पाहत आलोय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम, पण त्याचं प्रूफ आपल्याला यावर्षी शिकायचं आहे। आता सपोज या ए समोरच्या साईडला मी ए म्हणलं, याची लेंथ, या बीसीची लेंथ ए आहे, सी समोरच्या साईडची लेंथ सी आहे, आणि बी समोरच्या साईडची लेंथ जर बी असेल तर याला आपल्याला कसं लिहिता येईल की हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असंही लिहिता येईल। म्हणजे या बीसी साईडची लेंथ ए आहे, याची लेंथ सी आहे, आणि हायपोटेनसची लेंथ बी जर असेल तर आपल्याला असं लिहिता येईल बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर। हे पायथागोरस थेरम आहे, हे आपण याच्या आधी शिकलोय, यावर्षी आपल्याला शिकायचं आहे, पण यावर्षी थोडस कंटेंट जास्त आहे, आणि कंटेंट म्हणजे म्हणण्याविषयी आहे या थेरमचं प्रूफ आपल्याला यावर्षी शिकायचं आहे। त्याचबरोबर आता सगळ्यांना कळालं असेल पायथागोरस थेरम या राईट अँगल ट्रायंगल मध्ये या पायथागोरसच्या या राईट अँगलच्या समोरची साईड म्हणजे काय असते हायपोटेनस, आणि ह्या दोन रिमेनिंग साईड्स। ओके, आता याच्या नंतरचा पार्ट कोणता आपल्याला शिकायचा आहे तर तो पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट एक शिकायचं। पायथागोरियन ट्रिपलेट कोणाला म्हणायचं बा, पायथागोरियन ट्रिपलेट इन अ ट्रिपलेट म्हणजे ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर, म्हणजे तीन नॅचरल संख्या दिल्या असतील इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स देन द ट्रिपलेट, देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट। म्हणजे बा तीन नैसर्गिक संख्या असतील, त्या तीन नैसर्गिक संख्यामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा जर असेल तर याचा अर्थ त्या तीन संख्या ज्या आहेत त्या तीन संख्यांना म्हणतात पायथागोरियन ट्रिपलेट। म्हणजे इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर, एक उदाहरण घेऊ पाहू, 3, 4, 5 इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर, हे तिन्ही नॅचरल नंबर आहेत, इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, या तिघात सगळ्यात मोठा कोणता आहे 5, मग लार्जेस्ट नंबर एल ए आर जी एस टी लार्जेस्ट नंबर इक्वल टू 5, देअरफोर याचा स्क्वेअर केला 5 स्क्वेअर इक्वल टू 25। आता इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स कोणते आहेत, मग रिमेनिंग टू नंबर्स 3 and 4, त्या दोघांचा स्क्वेअर करू काय, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर मीन्स 9, 4 स्क्वेअर मीन्स 16,
equal to 25. अरे बात 5 square equal to क्या आला 25. 3 square plus 4 square equal to क्या आला 25. And therefore from 1 and 2, from 1 and 2, क्या लिखा रहेगा 5 square equal to 3 square plus 4 square. माता भाई इतना ना कहे इन्हें triplet आप हे तीन नंबर घेतला आपण नॅचरल नंबर. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर, म्हणजे या लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरीज एवढा मिळाला. आता या तीन नंबर आपल्याला काय म्हणता येईल, पायथागोरियन ट्रिपलेट. या काय म्हणता आपल्याला, पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्ये या तीन संख्येपैकी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरीज एवढा असेल तर त्याला पायथागोरियन ट्रिपलेट असे म्हणतात. ओके, तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, आता नंतरचा पार्ट, सपोज आपण पायथागोरस ट्रिपलेट कसं काढायचं हे तर बघायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे तो आपण लक्षात घेऊ. पायथागोरियन ट्रिपलेट कसं तयार करायचं, पायथागोरियन ट्रिपलेट आपण कसं तयार करायचं. इफ ए अँड बी आर टू नॅचरल नंबर, नॅचरल नंबर. इफ ए अँड बी आर टू नॅचरल नंबर अँड ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी, देन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर टू ए बी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर टू ए बी. आता याला म्हणतात पायथागोरियन ट्रिपलेट. याला काय म्हणतात, पायथागोरियन इज अ पायथागोरियन, इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात. म्हणजे अट काय आहे की ए आणि बी ह्या दोन नॅचरल नंबर्स असल्या पाहिजे आणि ए इज ग्रेटर दॅन बी, ए हा बी पेक्षा मोठा असला पाहिजे तर याला आपल्याला काय याच्या किमती काढल्यावर ज्या मिश्र संख्या मिळतील त्याला काय म्हणतो, पायथागोरियन ट्रिपलेट. एक उदाहरण बघ, फॉर एक्झाम्पल इफ ए इक्वल टू 3 आणि बी इक्वल टू 2 घेऊ. ए ची व्हॅल्यू फक्त अट काय आपल्याला, दोन्ही नॅचरल नंबर असल्या पाहिजे आणि ए ची किंमत बी पेक्षा मोठी असली पाहिजे. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू करू, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर मीन्स 9, 2 स्क्वेअर मीन्स 4 इक्वल टू 30, इक्वल टू किती 30. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढू, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ची किती 3 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इक्वल टू 9 मायनस 4 इक्वल टू 5. देन 2 ए बी इक्वल टू 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आपल्याला 3, बी ची व्हॅल्यू किती आहे 2 इक्वल टू 3 टू द 6, 6 टू द 12. मीन्स आपल्याला जे तीन नंबर्स मिळाले कोणते मिळाले, 13, 5, 13, 5 अँड 12 इज कॉल्ड इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. गोरियन ट्रिपलेट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. याला आपलं पायथागोरियन ट्रिपलेट म्हणता येईल. आता याचा पडताळा आपल्याला पाहता येईल की आपलं पायथागोरियन ट्रिपलेट कशाला म्हणायचं, त्यानुसार आपल्याला सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग करून बघायचा, या दोघांचा बेरीजचा वर्ग करायचा आणि दोघांच्या ज्या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज करायची जे मिळेल म्हणजे ते पायचा पडताळा आपल्याला करून पाहता येईल. आणि या सूत्राच्या आधारे तुम्हाला अनेक पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला स्वतः तयार करता येईल आणि स्वतः तयार करायचे पायथागोरियन ट्रिपलेट आणि ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही ते सोडून बघायचे. असे 5 उदाहरण तुम्ही जर सोडून बघितले तर तुमचं परीक्षेला हे उदाहरण जास्ती किती मार्काला येऊ शकते, 2 मार्काला येऊ शकते की पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही. ओके,